टेनिस क्रिकेट होती ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि टेनिस क्रिकेट केलं असताना आज इंडियाचं प्रतिनिधित्व करतोय. प्रथमतः प्रेम देवकर सर, तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिला प्रश्न नक्की तुमच्यासाठी असेल की आपण ज्यावेळी खेळण्यासाठी सुरुवात केली तेव्हा तुमच्या घरच्यांचा तुम्हाला प्रतिसाद होता का? घरच्यांचा खूप सपोर्ट होता आणि माझ्या घरी माझे मोठा भाऊ आहे, दोन छोटे भाऊ आहेत. दोन छोटे भाऊ आहे, वडील आहेत, आई आहे, काका आहे आणि आई नानी आहे काकाची, म्हणजे माझी काकी. तर जेव्हा मी क्रिकेट स्टार्ट केला तेव्हा मी 14 वर्षाचा होतो, 13 वर्षाचा. तेव्हा मी असाच अँड्रॉवर खेळत होतो शेतात, आपले गावातले खेळतात तसे. आणि मी भावाला सांगितलेलं की मला लेदर खेळायचं आहे आणि त्यांनी लगेच माझ्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी पण लगेच मला काय वेल नाही गावत, लगेच दोन दिवसात लगेच मला प्रॅक्टिस हॅलो. हॅलो चेक. हा तर नक्कीच आपण या ठिकाणी चर्चा सुरू ठेवूया. हा त्यानंतर आमच्या जवळ एक अकॅडमी होती, तर तिथे वडिलांनी, मी माझा मोठा भाऊ होता, तिथे ॲडमिशन घेतलं. आणि त्यानंतर पावसाळी, त्याच वर्षी पावसाळी मी डोंबिवली जिमखाना, तिथे राजन धोत्रे सर आहेत त्यांच्याकडे गेलो आणि फिटनेस लावलेली. तर त्यावेळी माझा भाऊ मला खूप सपोर्ट करायचा, कारण की नेटमध्ये बॉलिंग टाकायला, म्हणजे माझ्या घराच्या मागे नेट बनवलं आहे, तिथे बॉलिंग टाकायला यायचा. आणि माझा छोटा भाऊ आहेत दोन, ते पण असायचे आणि काका असायचे, तर ते सतत म्हणजे 4-5 तास बॉलिंग टाकायचे आणि मी पण प्रॅक्टिस करायचो बॉलिंगची आणि बॅटिंग दोन्हीची. तर त्यांचा जितका सपोर्ट आहे तेवढा कोणाचा सपोर्ट नाही मला तर असं वाटतं. आणखी ज्यावेळी तुम्ही टेनिस क्रिकेटला सुरुवात केली होती, या देसाई गावातून तुम्ही खेळले गेले, असा कुठला एखादा मोमेंट आहे का की एखादा संघ किंवा एखादी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये तुमचा अतिशय चांगला खेळ झालेला आहे आणि तो कुठला क्षण आहे? मी म्हणजे लास्ट या वर्षी तर मी खेळलोच नाही टेनिस, लास्टच्या वर्षी खेळलेलो आणि त्याच्या पहिला. तर मला एक गोष्ट आठवते की मी पहिली मॅच खेळलेलो तेव्हा मी खूप खराब टाकलेली बॉलिंग, तर गाववाले खूप काय म्हणजे बोलत होते, असं बोलणारच कारण की खूप खराब टाकलेली. नंतर आपली खाडीला झालेली खाडी चषक, तिथे मी पहिल्याच मॅचला 4 विकेट काढलेली आणि मॅन ऑफ द मॅच घेतली, ती माझ्यासाठी खूप म्हणजे आठवणीय मॅच आहे. जेव्हा तुम्हाला नक्कीच लेदर किटच्या माध्यमातून तुम्ही क्लबमध्ये जॉईन झाले, क्लबमध्ये जॉईन होत असताना तुम्हाला नरेंद्र देवाणी सारखे सर मिळाले, त्याने तुम्हाला सिलेक्टेड केलं आणि सिलेक्टेड झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या, तुमचे फिलिंग्स काय होते आणि तुम्हाला असं एखादा स्वप्न होते की टेनिस क्रिकेट खेळत असताना मी या लेदर किटच्या माध्यमातून इंडियन क्रिकेटसाठी खेळणार आहे, असं काही तुम्हाला भास होतं का? नक्कीच कोणाला नसेल, कारण की मी टेनिस जा म्हणजे जेव्हा टाइम भेटायचा तेव्हाच खेळायचो, का जास्ती मी लेदरवरच म्हणजे जास्त प्रॅक्टिस लेदरवरच होती. टेनिस म्हणजे कधी सुट्टी असली आणि असे मॅचेस असले तर जायचो, नाहीतर मी टेनिस जास्ती तेवढं हे नाही दिलं, हा फक्त लेदरवर दिलं. आणि रणेंद्र दिवाने सर आम्हाला कॅम्पला होते यावर्षी 19 ला, तर खूप छान कोच आहेत आणि खूप सपोर्ट केला आम्हाला, म्हणजे मला तर खूप सपोर्ट केला बॉलिंगमध्ये आणि त्यांना मी थँक्यू बोलतो की एवढा सपोर्ट केला. ते नक्की सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी खेळून गेले होते, ते इथे एक्झॅक्टली थांबणार होते परंतु त्यांचा सामना असल्याकारणे ते इथून निघून गेले. परंतु तुम्ही सामना प्रथमतः आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर बांगलादेश विरुद्ध तुम्ही खेळले होते, त्यांच्या संघाविरुद्ध तुम्ही 3 विकेट्स प्राप्त केले होते, त्या 3 विकेट्समध्ये अशी कुठली एक विकेट आहे ती खरोखर तो क्षण तुम्ही कधी विसरू शकणार नाही? बांगलादेशसोबत मी एक LB घेतलं, बांगलादेशसोबत नाही आठवत मला, पण इंग्लंडसोबत मी 2 बॉल घेतलेले आणि 1 LB घेतलेला. आणि पहिल्या 10 ओव्हरमध्येच त्यांचे 6 गेलेले आणि ते बॅकफुटला होते, तर ती
तिथे मी एवढा चांगला परफॉर्मन्स केला म्हणून एवढा पुढे गेलो असं मला वाटतोय. आणि सिलेक्टरचा पण सपोर्ट होता आणि माझे सर होते ते नंतरला मी बँड्राला शिफ्ट बँड्राला प्रॅक्टिसला गेलो ना तर तिथे एक सर होते संजय गायतोंडे त्याही खूप सपोर्ट केला. तो सामना खेळत असताना तुझ्या मनामध्ये काय भीती वगैरे होती का, काही तुझ्यावरती प्रेशर वगैरे होतं का की पहिला सामना तू खेळत होता आंतरराष्ट्रीय लेवलचा आणि काय मनामध्ये फील काय मनामध्ये तुझ्या अगदी भावना सुरू होत्या? काय भीती भीती नाही नव्हती काय नव्हती असं मला फक्त माझा खेळ दाखवायचा होता बस आणि पुढे जायचं होतं. नक्कीच आम्हाला थोडंसं मनामध्ये खंत आहे की तुमचं वर्ल्ड कपमध्ये स्क्वाडमध्ये मात्र तुम्हाला निवड केली होती परंतु त्या वर्ल्ड कपच्या माध्यमातून तुम्हाला संघ सामना खेळता आला नाही आहे. याच्या पाठीमागचं काय उद्दिष्ट होतं काय तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला सांगणार? असं काय नाही खेळलं नाही असं काय नसतो आणि जर आपण परफॉर्मन्स केला तर त्यांना घ्यावाच लागतो. तर मी एका वर्षामध्ये एवढं पुढे गेलो तर मला एवढा चान्स भेटला आणि स्क्वाडमध्ये येणं पण खूप मोठी गोष्ट आहे. तर माझ्यापेक्षा म्हणजे पहिले 3-4-5 बॉलर होते ना ते त्यांच्यासोबत 4 वर्षापासून होते म्हणून मला म्हणजे खेळवलं नसेल. पण काय नाही आपण पुढे असं आधी पुढे जाऊ आणि आपला परफॉर्मन्स देऊ बाकी देवर. तर नक्कीच आपण जी स्पर्धा पाहता खरोखर तुमचा चांगला प्रवास राहिला आहे परंतु इथपर्यंत आल्यानंतर जी आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 एवढा मोठा स्टेज आहे एकूण 34 संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आणि कुठल्या संघाकडून कुठलाच शुल्क घेतला नाहीये तर आयोजकाबद्दल तुम्ही काय सांगणार? खूप छानच आयोजन आहे कारण की असा ग्राउंड आता कुठे बघायला भेटत नाही आणि असे रेलिंग विलिंग लावलेले असतात तर असा ग्राउंड कुठे भेटणार नाही आता तर कुठे लखवर भेटत नाही तर खूप छान आयोजन केलं. तर मित्रांनो हे होते प्रेम देवकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो ज्यांनी गल्लीतून आपल्या खेळाला सुरुवात केली गल्लीतून आपल्या संघाच्या माध्यमातून अनेक टेनिस क्रीडा स्पर्धा गाजवल्या आणि आज आपल्या भारतीय संघासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि इंग्लंड बांगलादेश यांच्या विरोधात खेळत असताना चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेम देवकर यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. तर हा सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य मेघनाथजी शास्त्री यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. विद्यमान सरपंच सन्मान्य गुरुनाथजी सुतार आपण पुढे यावं. डीएस मागे संतोषजी सुतार रोहितदासजी सुतार या आपण सर्वजण पुढे या कारण हा खूप मोठा क्षण आहे खूप मोठी उपस्थिती आपल्या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. सन्मान्य प्रेम देवकर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. सन्मान होता तर सर्वांना मी विनंती करतोय की टाळ्यांचा गजर होऊ द्या टाळ्यांमध्ये कुठल्याप्रमाणे कंदुशी करू नका. एक खूप मोठी उपलब्धी आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलेली आहे आणि त्यामध्ये आपण विचार केला तर या स्पर्धेचे आयोजक मेघनाथजी शास्त्री यांच्या माध्यमातून प्रेम देवकर यांना ब्रँडेड शूज दिले जात आहेत आणि पुढील जो सामना खेळतील प्रेम देवकर तर मी त्यांना नक्कीच विनंती करतोय की हे शूज परिधान करूनच तुम्हाला पुढील जो